नमस्कार आणि जय श्रीराम मित्रांनो, मी सचिन जोशी नेहमीप्रमाणे आज एक महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी मला बोलायचं आहे. समाजामध्ये काय झालं आहे की आजकाल काही लोकांना असं वाटतं की हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याकरता एक सॉफ्ट टार्गेट म्हणजे ब्राह्मण समाज आहे. भारताबद्दल तर मी म्हणणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट खरी आहे की मोहनदास करमचंद गांधी या इसमाची महात्मा नथुराम गोडसे यांनी जेव्हा हत्या केली, त्यांचा वध केला, त्यानंतर जो हा ब्राह्मण समाज महाराष्ट्रामधला कोशामध्ये गेलेला आहे, निद्रावस्थेमध्ये गेलेला आहे, तो काही झालं तरी जागा व्हायला तयार नाही आहे. आणि मग ब्राह्मणांकडनं कुठल्याही प्रकारचा प्रतिकार होत नाही किंवा ते एकत्र येत नाहीत हे सिद्ध झाल्यामुळे आज कुणी लुंग्यासुंग्या उठतो आणि तो ब्राह्मणावरती टीका करतो आणि ब्राह्मणाच्या आडून तो हिंदू धर्मावरती टीका करतो. कारण एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत गेले 10,000 वर्ष किमान हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म किंवा वैदिक सनातन धर्म या धर्माची जी बेसिक रूपरेषा आहे, या धर्माचं जे काही कल्चर आहे, संस्कृती आहे, ही टिकवण्याचं काम हे ब्राह्मण समाजाने केलेलं आहे. रक्षणाचं काम क्षत्रिय समाजाने केलेलं आहे, पोषणाचं काम वैश्य समाजाने केलेलं आहे आणि सेवा करायचं काम शूद्र समाजाने केलेलं आहे. प्रत्येक समाजाचं योगदान आहे, पण त्याची जी बेसिकली नीती आहे, त्याचं जे कल्चर आहे, हे राखायचं काम निःसंशयपणे ब्राह्मण समाजाने केलेलं आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाला जर आपण खलनायक ठरवलं तर बाकीचे समाज पण आपोआप हिंदू धर्मापासून दूर जातात, हा या लोकांचा सिद्धांत आहे. त्यामुळे मी हे माझे स्वतःचे अनुभव तुम्हाला सांगतो आहे की मी ज्या एका ग्रुप, मी बऱ्याच ग्रुपमध्ये आहे, पण त्यापैकी एका विशिष्ट ग्रुपमध्ये बऱ्याच समाजाचे लोक आहेत. मग त्यामध्ये मराठा समाज आहे, त्यात धनगर समाज आहे, त्यामध्ये गोसावी समाज आहे, त्यामध्ये महार समाज आहे, त्यामध्ये मुसलमान आहे, त्यामध्ये ख्रिश्चन आहे. असंख्य जाती जमातीचे लोक या ग्रुपमध्ये आहेत, मात्र बहुसंख्येने हिंदू धर्माला मानणारे लोक आहेत. मुसलमान 2 आहेत, महार 3-4 आहेत. 3-4 म्हणण्यापेक्षा माझ्या ओळखीचे 2 महार आहेत. पण जर मी गेल्या काही वर्षामध्ये बघतोय तर ग्रुपवरती अँटी हिंदू, अँटी ब्राह्मण किंवा देवी देवतांवर टीका करणारे जे काही मेसेज आहेत, हे मेसेज करणारा 2 लोक, एक महार जो आता नवबौद्ध आहे आणि एक मुसलमान. म्हणजे नवबौद्धाने मेसेज टाकायचा, त्याला लगेच थम्सअप, हा मुसलमान करणार. मुसलमानाने मेसेज टाकायचा, त्याला लगेच थम्सअप, हा महार करणार. आणि जर आम्ही त्याला काही विरोध केला तर मग आमचे बाकीचे जे मित्र आहेत, जाऊ दे, तू कशाला नादाला लागतो, कशाला बोलतोस. कसं ना मित्रांनो, की म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, काळ सोकावतो याचं आहे. का असं? ही आमची चूक आहे. मी ब्राह्मण समाजी चूक मान्य करायला मला बिलकुल लाज वाटत नाही की ब्राह्मण समाज कोशामध्ये गेल्यामुळे आणि पूर्वीपासूनच ज्ञान हे ब्राह्मण समाजाकडे मोठ्या प्रकारे असल्यामुळे हे जे मेसेजेस येतात किंवा हा जो प्रचार होतो ह्याचं उत्तर देण्याचं नैतिक आणि कर्तव्य जबाबदारी ही ब्राह्मण समाजाची आहे. पण ब्राह्मण आमचे काय म्हणतात, ज्यांना आम्ही बामणं म्हणतो, आम्ही पण म्हणतो बरं का, कारण जो ब्राह्मणाचं कर्तव्य करत नाही तो बामण. मला म्हणतात, अरे तू त्यांच्या नादाला कशाला लागतो, जाऊ दे, दुर्लक्ष कर त्यांच्याकडे, मूर्ख लोक आहेत ते. माझा त्यांच्याशी वाद होतो की हे बघा, की आज अगोदरच हिंदू समाजामधील 95% लोकांना धर्म म्हणजे काय तेच माहीत नाही आहे. आणि ज्यावेळी असे देवी देवतांबद्दल किंवा धर्माबद्दल किंवा अँटी ब्राह्मण मेसेज येतात, तेव्हा जे कुंपणावर बसलेले हिंदू असतात ते यांचे विचार घेऊन येतात. ऑलरेडी लक्षात ठेवा, डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर आंबेडकरांबद्दल माझ्या मनात पूर्णपणे आदर आहे, पण डॉक्टर आंबेडकरांचं एक स्वप्न होतं. की ते स्वप्न काय होतं, की त्यांना भारताला बौद्ध राष्ट्र बनवायचं होतं, हे आपण नाकारू शकत नाही. आणि त्यांनी त्यांचं स्वप्न क्लिअर कट सांगितलेलं आहे.
सेम गोष्ट म्हणजे मुसलमान. मुसलमानांना या देशाला जे आपण म्हणतो दारुल हर्ब आहे, त्यांना मुसलमान बनवायचं आहे. त्यामुळे हा मुसलमान पण जो आहे हा मुसलमान नेहमी हिंदू धर्माला टार्गेट करण्याकरता ब्राह्मणा टार्गेट करतो. आमचे बऱ्याचदा वादविवाद व्हायचे आणि मग जेव्हा वादविवाद खूप गरम व्हायचे तेव्हा हा जो आमचा महार किंवा आत्ताचा जो नवबुद्ध मित्र आहे हा काय म्हणायचा, अरे बाबा मी ब्राह्मणांना बोलत नाही, आम्ही ब्राह्मणांचे विरोधी नाही आहेत, आम्ही ब्राह्मण्याचे विरोधी आहोत. आणि बाकीचे जे हिंदू लोक आहेत त्यांना पण वाटतं ब्राह्मण्य म्हणजे काहीतरी एक खतरनाक गोष्ट आहे बाबा, किंवा वाईट गोष्ट आहे बाबा, आणि ह्याचा विरोध केला पाहिजे आणि म्हणून तो बरोबर आहे वगैरे वगैरे वगैरे. मग मी यांना विरोध करायला सुरू केला आणि विरोध त्यांच्याच भाषेमध्ये. मग जेव्हा मी जेव्हा हा ब्राह्मणावरती मेसेज टाकायचा तेव्हा मी भंते लोकांवरती मेसेज टाकायचो, म्हणजे ह्यांनी दाखवायचा की एखादा ब्राह्मण दारू पितोय, एखादा ब्राह्मण चिकन खातोय असे ते फोटो टाकणार, किंवा एखादा ब्राह्मणाने बलात्कार केला. मग आम्ही पण काय करणार, एखादा भंते जो दारू पितोय ज्यांनी बलात्कार केला ज्यांनी खून केला आम्हाला तो सांगायचा प्रयत्न करायचा की ब्राह्मणांनी हिंदू धर्माच्या वाटेवरती चालणं सोडून दिलं. आम्ही दाखवायचो त्याला की भंते लोक जे बौद्ध धर्माचं पालन करतात ते बलात्कारी आहेत, ते खुनी आहेत, ते चोरी करतात, त्यांनी भरपूर लफडे केलेले आहेत. सेम गोष्ट मुस्लिम मौलाना, की मुस्लिम मौलाना कसं बायकांचं मुलींचं शोषण करतात, ते दारू पितात किंवा वाईट करतात. लक्षात ठेवा प्रत्येक धर्मामध्ये वाईट गोष्ट आहे, पण जेव्हा जेव्हा मी त्याला दाखवायचो की एखादा वाईट भंते कसा आहे किंवा वाईट मौलाना कसा आहे तेव्हा तो एकदम भांडणं करायला यायचा. मग मला बाकीचे मित्र म्हणतो असं का बोलतो, एकदा आमची गरमागरम चर्चा झाली. मी काय केलं मित्रांनो, त्यांचेच दात त्यांच्या तोंडात घातले, त्यांच्या घशात घातले. मित्रांना म्हणलो, अरे बाबा मी महार जातीचा द्वेष करत नाही, मी नवबौद्धांचा द्वेष करत नाही, माझा विरोध महारण्यला आहे. शिंद मुसलमान म्हणलं, बाबा मी इस्लामचा विरोध करत नाही, माझा विरोध म्हणजे मी अल्लाच्या इस्लामचा विरोध करत नाही, मी मुल्लाच्या इस्लामचा विरोध करतो, मी इस्लाम्याचा विरोधी आहे. त्यांना ही गुगलिका पहिले कळायला नाही, जशी बहुसंख्य लोकांना ब्राह्मण्य आणि ब्राह्मणमधला फरक कळत नाही तसं मी म्हटलं की मी महारण्य आणि इस्लाम्य ह्या दोन गोष्टींचा विरोध करतो. माझा कुठलाच विरोध हा महारांना नाही किंवा नवबौद्धांना नाही, इस्लामला नाही, मुसलमानांना नाही, तर महारण्य आणि इस्लाम्य चा विरोध आहे. तुम्हाला गम्मत सांगतो मित्रांनो, त्या दिवसानंतर मला आज अभिमान आहे की माझे जेवढे काही ग्रुप आहेत त्यापैकी जो ग्रुप होता त्या ग्रुपवरती अँटी हिंदू किंवा अँटी ब्राह्मण टाकायची मी जनरली सोशल मीडियावरती शक्यतो शिवाय टाळतो, पण माझ्या धर्मावरती माझ्या जातीवरती बोलायची कोणाच्या गांडीत दम नाही. अभिमानाने माझाने बोलतो कारण त्यांना माहिती आहे त्यांनी जर एक पोस्ट ब्राह्मणाविरोधामध्ये किंवा हिंदू धर्माविरोधात टाकली तर मी किमान 10 पोस्ट सौम्य त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्या जातीविरोधात त्यांच्या धर्माविरोधात टाकतो. आणि माझ्या पोस्टमध्ये त्यांच्या कुठल्याही महापुरुषांचा त्यांच्या जातीचा कुठलाही अपमान नसतो. तू एक वाईट ब्राह्मण दाखव मी तुला 10 वाईट भंते आणि 10 वाईट मौलाना दाखवणार. तर माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की ॲज अ ब्राह्मण तुमचं काम आहे की जो काही दुष्प्रचार होतोय त्याला ताबडतोब त्याच्यापेक्षा मोठा कठोर असं उत्तर द्या. तो तुमचा मित्र आहे, तो तुमचा भाऊ याचा विचार करू नका. तो विचार करतोय का? आता माझा तो जो महार मित्र आहे, तुम्हाला गम्मत सांगतो मी त्याची हिस्ट्री, तो जेव्हा दरिद्र होता जेव्हा निर्धन होता तेव्हा त्याला धंद्यामध्ये ज्यांनी आणलं स्वतःचा तो धंदा दिला ती एक ब्राह्मण बाई होती. त्याला पहिल्यांदा जे लोन दिलं त्या बँक ऑफ जी एक्स बँक आहे नाव घेणार नाही मी, त्याचा मॅनेजर ब्राह्मण होता. तो ज्या कंपनीमध्ये काम करतो ती कंपनी ब्राह्मणाची आहे. त्याला ज्या जनरल मॅनेजरने रिजनल मॅनेजरने किंवा ज्यांनी कोणी मदत केली
ते ब्राह्मण होते. एवढ्या लोकांनी त्याची जात न बघता त्याला मदत केली, पण तो खाल्ल्या ताटामध्ये ओकणारा माणूस आहे, खाल्ल्या ताटामध्ये हागणारा माणूस आहे. वाईट वाटतं, मी त्याला मित्र म्हणायचो. माझं वैयक्तिक नुकसान त्यांनी जेवढं केलेलं आहे, माझ्या व्यवसायामध्ये धोका जेवढा त्यांनी दिलेला आहे तेवढं कोणी दिलेलं नाही आहे. माझं बसायचं पाट ओढून स्वतःचं घर भरला त्याने, मला बाजूला करून माझी जे मी काम करत होतो त्यामध्ये या लोकांनी सहभाग घेतला. म्हणजे तुम्हाला उभं केलं ब्राह्मणांनी, तुम्हाला मदत केली ब्राह्मणांनी, तुम्ही कंपनीत काम करता ब्राह्मणाच्या आणि तरी तुम्ही ब्राह्मणाबद्दल इतकं घाणघाण बोलता. एवढी नीतिमत्ता आम्ही तर सोडलेली नाही, हा ज्याचा त्यांनी विचार करायचा आहे. आणि हेच मी माझ्या मित्रांना दाखवतो की तो कोणाचाच असू शकत नाही, त्याचं खरं रूप काय आहे. आणि त्याला माहिती आहे की आज हा जो तीन मी ॲज अ ब्राह्मण मला हिंदू धर्माला वाचवायचं आहे, ॲज अ महार किंवा ॲज अ नवबुद्ध त्याला हिंदू धर्माचा नाश करायचा आहे, तो जो मुसलमान आहे त्याला ॲज अ मुसलमान हिंदू धर्माचा नाश करायचा आहे. आणि त्यांच्यामध्ये त्या ग्रुपवरती किंवा सोशल मीडियावरती किमान मी तर मध्ये उभा आहे. तुम्ही उभे राहा धर्माकरता, ना तुमचा मित्र ना तुमचा नातेवाईक. माझे विचार तुम्हाला जर पटले असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझं पेज तुम्ही फेसबुकवरती बघताय तर पेजला फॉलो करा, तुम्ही यूट्यूबवरती बघताय तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. ॲटलिस्ट एवढं तुम्ही करू शकता. तर ह्याचा विचार करा आणि अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स हे विसरू नका. ईट का जेव्हा पत्थर होत आहे हे विसरू नका आणि धर्माकरता लढायला सुरू करा. ह्या लोकांचं ढोंग उघडकीस आणा. धन्यवाद. जय श्रीराम.